नमस्कार। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संजीवनी महाविद्यालय चापोली, मी प्राध्यापक बनसोडे गौतम शेषराव, पाली विभाग प्रमुख। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी आपण बीए बीकॉम बीएससी प्रथम वर्षामध्ये द्वितीय भाषा म्हणून पाली भाषेचा अभ्यास केलेला आहे। याही वर्षी आपण बीए बीकॉम बीएससी एसवाय च्या वर्गामध्ये आपण उत्तीर्ण झालेले आहात आणि आपण एसवायला या ठिकाणी आलेलो आहात। तर या ठिकाणी जे काही नुकतेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड व पाली अभ्यास मंडळाने 2020 पासून बीए सेकंड इयरचा पाली विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी बदललेला आहे आणि सध्या लॉकडाऊनचा कालखंड असल्याने आपण ऑनलाईन तासिकेला आजपासून सुरुवात करत आहोत। या ठिकाणी बीए बीकॉम बीएससी द्वितीय वर्ष सत्र तिसरे पेपरचे नाव व क्रमांक 3 निवडक गद्य व पद्य पाली एसएल हा पेपर एकंदरीत 75 गुणांचा आहे। एकंदरीत वर्षभरातील एकूण 55 तासिकेमधून आपण हा पेपरचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। तत्पूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पाली अभ्यास मंडळानं हा अभ्यासक्रम आपल्याला ठेवलेला आहे। याचे काही अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आहेत, त्याची काही उपयुक्तता आहे, काही उद्देश आहेत। हे उद्देश आपण अतिशय चांगल्या प्रकारे आत्मसात करूया आणि पाली भाषाचं जे काही ज्ञान आहे या ज्ञानाचा संचय करून ज्ञानाचं अध्ययन करून आपण या ठिकाणी एक अत्यंत वैज्ञानिक वादावर असणारा समाज घडूया, देश घडूया आणि एकंदरीत तथागत बुद्धांच्या धम्माप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ह्या जे संकल्पना आहेत ह्या संकल्पना आपण या ठिकाणी या अभ्यासक्रमातून समजावून घेणार आहोत। तसेच पाली ग्रंथातील तथागत बुद्धांचे तत्वज्ञान हे देखील आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। तथागतांनी सांगितलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो कालाम सूत्रामध्ये सांगितलेला आहे याचं महत्व देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तथागत बुद्धांचे जे काही समकालीन भिक्खू आहेत, भिक्खुनी आहेत, ज्यांचं की जीवन अतिशय समाजासाठी आदर्श अशा प्रकारचं जीवन आहे, त्यांनी आपलं जीवन घडवत असताना विनयाचं केलेलं पालन, अशा प्रकारे या अभ्यास मंडळाने काही एक उद्दिष्ट ठेवून हा अभ्यासक्रम या ठिकाणी तयार केलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम प्रामुख्याने 5 युनिटमध्ये, 5 भागामध्ये हा विभागलेला आहे। पहिल्या भागामध्ये प्रामुख्याने 3 बीट आहेत, यामध्ये पाली शब्दाच्या उत्पत्तीविषयी विद्वानांची मते आहेत। त्यानंतर दुसरं पाली त्रिपिटक साहित्याचा परिचय आहे। या पाली साहित्याच्या परिचयामध्ये आपल्याला जे त्रिपिटकाचे 3 मुख्य ग्रंथ आहेत, सुत्तपिटक आहे, विनयपिटक आहे, अभिधम्म पिटक आहे। सुत्तपिटकाचे 5 निकाय आहेत, दीर्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अगुंतर निकाय आणि खुद्दक निकाय। आणि जे काही खुद्दक निकायाचे 15 ग्रंथ आहेत, खुद्दक पाठ, धम्मपद, उदान,
इति उत्तक सुत्त निपात इमानवत्तु पेयत्वत्तु थेर गाता थेरी गाता जातक निदेश पटी संबिधामग अपदान बुद्धवंश आणि चर्यापिटक। या सुत्तपिटकातील ग्रंथाचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे, त्यांचा परिचय, त्यांची ओळख आणि त्यांचं महत्व या ठिकाणी आपण पाहणार आहोत। विनयपिटक नावाचा जो ग्रंथ आहे यामध्ये पाच मुख्य ग्रंथ आहेत, त्यामध्ये पाराजिक, पाचितीय, महावग्ग, चुल्लवग्ग आणि परिवार या ग्रंथाचा परिचय आपल्याला या ठिकाणी आणि त्याचं महत्व जाणून घ्यायचं आहे। अभिधम्म पिटकामध्ये मुख्य सात ग्रंथ आहेत, धम्मसंगिनी, विभंग, धातुकथा, पुगलपयती, कथावतु, यमक आणि पठाण या ग्रंथाचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे। त्यानंतरचं तिसरं पीठ आहे पाली अनुपिटक साहित्याचा परिचय। यामध्ये जे काही पाली व्याकरणाचे जे संप्रदाय आहेत, जे नेतिपिकरण आहे, पेटकोपदेश आहे किंवा मिलिंद प्रश्नासारखा अत्यंत महत्वपूर्ण असणारा ग्रंथ आहे किंवा विशुद्धिमग्ग नावाचा ग्रंथ आहे, अशा अनुपिटक साहित्यातील म्हणजेच त्रिपिटक साहित्यानंतर जे काही आजतागायत साहित्य निर्माण होत आहे अशा पाली अनुपिटक साहित्याचा परिचय आणि महत्व आपल्याला या पहिल्या युनिटमधून समजून घ्यायचं आहे। दुसऱ्या युनिटमध्ये, दुसऱ्या भागामध्ये गिरिदंत जातक कथा आपल्याला ही जाणून घ्यायची आहे, या कथेचं महत्व। त्याच्यानंतर कुंभ जातक आहे, त्याच्यानंतर भेसज्य स्कंदकाचा परिचय जे की विनयपिटकामधील महावग्गामध्ये आहे, तथागतांच्या कालखंडातील जी काही औषधांची माहिती या ठिकाणी आपल्याला या भेसज्य स्कंदकातून करून घ्यायची आहे। अशा प्रकारचं हे दुसरं युनिट आहे, याच्यामध्ये देखील तीन घटक आहेत। त्याच्यानंतर तिसरा जे युनिट आहे, तिसरा जो भाग आहे त्यामध्ये खेमा थेरी, मालुक्यपुत्त थेर आणि केसमुत्ती सुत्त या तीन भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। खेमा थेरीचं अतिशय सुंदर असं जीवनचरित्र तिनं थेरी गाथेतून रेखाटलेलं आहे। मालुक्यपुत्त नावाचा जो थेर आहे, भिक्खू आहे, याचं जीवनचरित्र या थेर गाथा ग्रंथातून आपण पाहणार आहोत। आणि केसमुत्ती सुत्त जो की स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून या ठिकाणी पाली साहित्यामध्ये जे ओळखलेलं अत्यंत महत्वपूर्ण असणारं जे सुत्त आहे केसमुत्ती सुत्त, हे अगुंतर निकाय पाली या ग्रंथातून आपण अभ्यासणार आहोत। त्यानंतर युनिट फोर जो आहे, जो भाग चार आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला तीन बिटांचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये राहुल सुत्त जे सुत्त निपातातून घेतलेलं आहे, राहुल हा तथागत बुद्धांचा मुलगा आहे आणि तथागत बुद्धांनी ज्यावेळेस तो तथागत बुद्धांकडे आला आणि संपत्तीचा हक्क मागू लागला, संपत्ती मागू लागला, त्यावेळेस तथागत बुद्धांनी त्याला धम्माचा जो वारसा आहे हा वारसा आणि त्याला भिक्खू करून त्याला धम्मदायत कशा प्रकारे केलेला आहे, अतिशय सुंदर असं वर्णन राहुल सुत्तातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर चित्तवग्ग आहे, ही धम्मपदातून घेण्यात आलेला आहे। माणसाच्या मनाचं सुंदर असं विवेचन या चित्तवग्ग या कवितेतून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या हे जे चित्त आहे, माणसाचं चित्त चंचल, चपळ असतं आणि अशा प्रकारच्या चित्ताचं वर्णन हे या चित्तवग्ग कवितेतून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर मंगलसूत्र हे खुद्द पाठातून घेतलेलं आहे। तथागत बुद्धांनी मानवी कल्याणासाठी सांगितलेली जी की बारा मंगले आहेत याचं अतिशय सुंदर वर्णन असं मंगलसूत्रातून आहे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि जो युनिट फाईव्ह आहे, पाचवा भाग आहे, यामध्ये विदेशातील बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार, यामध्ये विदेशातील जे काही देश आहेत यामध्ये जपान, थायलंड, श्रीलंका, चीन आणि तिबेट या देशातील बुद्धिझमचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करायचा आहे। आणि त्यानंतर आपले अंतर्गत मूल्यमापन परीक्षा या ठिकाणी वर्गात दोन घटक चाचण्या होतील, या वर्गातच दोन घटक चाचण्या, पाच पाच गुणांची एक घटक चाचणी असेल, एकंदरीत घटक चाचण्यासाठी 10 गुण आणि 15 मार्काचे होम असाइनमेंट तुमच्याकडून करून घेतले जाणार। अशा प्रकारचा जो हा सिलॅबस आहे
आणि या अभ्यासक्रमासाठी आपल्याला एक संदर्भ ग्रंथ म्हणून अगुंतर निकाय भाग एक संपादक जगदीश कश्यप बिहार प्रकाशनामार्फत हा प्रकाशित केलेला ग्रंथ आहे. याचा संदर्भ ग्रंथ म्हणून आपल्याला वापर करायचा आहे. धम्मपद पाली जगदीश कश्यप बिहार प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेला आहे. खुद्दक पाठ पाली जगदीश कश्यप बिहार प्रकाशनातर्फे तो प्रकाशित झालेला आहे. सुत्तनिपात पाली जगदीश कश्यप बिहार प्रकाशनाने तोही प्रकाशित केलेला आहे. थेरगाथा मूळ पाली खुद्दक निकाय संपादक जगदीश कश्यप हा देखील बिहारहून प्रकाशित झालेला आहे. देश विदेशातील बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार माशे मोरे सुगावा प्रकाशन पुणे येथून हा ग्रंथ प्रकाशित आहे. याचाही संदर्भ ग्रंथ म्हणून आपल्याला वापर करायचा आहे. जातक कथा मूळ पाली नवनालंदा महाविहार नालंदा यांनी तो प्रकाशित केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे संदर्भ ग्रंथ आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आणि यातून हा जो आपला सिलॅबस आहे हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. यानंतर आपण विद्यापीठाने जी काही आपली ही सेमिस्टर पद्धती स्वीकारलेली आहे यामध्ये 25 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये दोन घटक चाचण्या 5-5 गुणाच्या आणि होम असाइनमेंट 15 गुणांचा आहे. आणि त्यानंतर जी काही विद्यापीठ स्तरावर जी काही थर्ड सेमिस्टरमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेमध्ये आपल्याला या 5 घटकावर 5 युनिटवरती प्रत्येक युनिटवरती एक एक प्रश्न आणि त्याला और एक एक प्रश्न विचारला जाणार आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक युनिटला 10 गुण असे 5 युनिटला एकंदरीत 50 गुणावरती दीर्घ उत्तरी अशा प्रकारची ही उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आहे. आणि अशा प्रकारे दीर्घ उत्तरी प्रश्न सोडवायचे आहेत. आणि एकंदरीत अशा प्रकारे आपण या वर्षी बीए सेकंड इयर पाली एसएल या भाषेचा आपण अशा प्रकारे अभ्यास करणार आहोत. या पुढचा जो भाग आहे तो पुढील तासिकेमध्ये आपण ऑनलाईन अशाच प्रकारे पाहूया. थँक्यू.